नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? रमजान चालू आहे, शाबूच्या चकल्या करायच्या आहेत. तर बटाटी वगैरे उकडून ठेवली होती मी, आता बटाटी सोलली, खिसली आणि आता शाबू टाकून चटणी पावडर आणि मीठ टाकून करायचं. केलं आता मिठी टाकायचं, चटणी टाकायची, हां, आणि सुर्यानी करायचं आपले असे चकलीसारखं गोल गोल गोल. उपवासाला आता एखाद्या जवळ आली आहे ना, तर ऑर्डर आहे बघ आपल्याला शाबूच्या चकलीची, वेफर्सची. तर बनवायचं आहे, काल वेफर्स बनवलं, आज शाबूची चकली बनवायची. आणि अजून एक पोतोबर बटाटे आणायचे तर वेफर्स करायला, कारण वेफर्सची ऑर्डर आपली पेंडिंग आहे. तर आज गुरुवार आहे, आज बटाटे घेऊन यायचे हे, मग उद्यापासून परत वेफर्स करायला चालू करायचं आहे. आणि आज काम काय बंद आहे, मिस्त्री काय आलेले नाहीत आहे का? नाही सांग, आज धूळ नाही, काय नाही, काय नाही. आज भारी वाटतंय आम्हाला सावलीला बसून, नाही तर इथं बसायला आम्हाला चान्सच नाही. सावलीला बसून आपलं, हा, इथं बसायचं चान्सच नसतो, मग सगळीकडे धुळधूळ असते, तिकडं उन्हातच आम्हाला काय असेल ते करावं लागतं. तर चालू आहे असं, बघू तुम्हाला पुढे दाखवते कसं करणार आहे काय ते. हा, चटणी आणि मीठ टाकायचं त्यात. चला तर आपली शाबू चकली तयार झाली. सोनाताईला जरा काम होतं घरचं, म्हणून त्या गेल्या घरी, केलं मी हो का असं. झाल्यानंतर म्हणलं व्हिडिओ काढा शाबूची, शाबू आणि बटाटा चकली उपवासासाठी. हो हो, तयार आहे. ऑर्डर कोणाला टाकायची असेल तर असे तुम्हाला 2 दिवसात ऑर्डर टाकल्याच्या पुढं ताजे ताजे बनवून दिले जाईल. 2 दिवसात वाळतं, आता कडक ऊन आहे. हो, जेवली मी, कडक ऊन आहे आता. तर आहे आता करायची दिवसभर राखण, ह्याची भांडी वगैरे घासत घासत भांडी भिजायला घातलेली इथं. अजून आपल्याला बरंच काय 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 काम आहे. तांदळाच्या पापड्या करायच्यात, साल पापड्या म्हणतात ते. इकडं आपले खरावडे वाळतात ते बाजरीचे. वेफर्स करायचे आहेत. परत कुरडयाचा चीक चुराव लागेल 2 दिवसात. आज दुसरा दिवस, परवा 3, 4 दिवशी गहू काढायचे. मग त्याच्या आधी हे बारीक चिरीक करून घेतलं, म्हणजे कुरडयाला जागा होती वाळवा टाकायला, वाळण टाकायला. तर असं त्या काम खूप पडलेलं आहे अजून, पण उन्हाच्या आधी ते करून घेतलं. तरी 11:30 वाजलेत आहे आता, 11:30 पावणे 12 झालेले आहेत. असं ते आज मिस्त्री काय आलेले नाहीत, त्याच्यामुळं आज काय जास्त राडा नाही आहे. असं छान आपला जिना वगैरे पण छान झाला आहे बघा, मस्त वाटतंय घरं, आता फ्रेश वाटतंय घरात. घरात अजून राडा पडलेला आहे माझा, सगळं झाडून वगैरे काढायचं आहे आणि भांडे घासायच्यात, कपडे वगैरे धुवून झालेले आहेत माझे. तर असू द्या, कोणाला टाकायची असेल ऑर्डर तुम्हाला, शाबूच्या उपवासाच्या पापड्या मिळतील करून, वेफर्स मिळतील, ह्या चकल्या मिळतील करून, कुरड्या मिळतील, सांडगे मिळतील, मटकीच्या डाळीचे, गव्हाची कुरडई मिळेल. परत ने आपले शेंगदाणे गुळाचे लाडू तर चालूच आहेत, बेसन लाडू चालू आहेत, शेव वगैरे पाडून जे करतात पाक वगैरे बनवून, ते शेव लाडू चांगले आहेत. आणि जाताना कुरिअरमध्ये व्यवस्थित जातात म्हणून ते लाडू बनवते मी. आता बेसन भाजून वगैरे म्हणतात ना ते बनवत नाही, चुरा होतोय त्याचा कुरिअरमध्ये, म्हणून हे आपलं पाक वगैरे करून ते पण लाडू छान होतात. ते पण 5-5 किलोने लोक मागवतात, ते छान लागतात. ते म्हणजे डबल डबल ऑर्डर यायला लागल्या. आता कॉलेजच्या मुली वगैरे पेपर हे चालू आहेत ना, तर सकाळचा असं नाश्ता वगैरे लवकर जावं लागतं ना. मग असं सकाळचा एखादा लाडू खाल्ला, हा लाडू खाल्ला, एक डिशभर चिवडा खाल्ला, चहा घेतला की होऊन जातं. 12, 12:30, 1 पेपर सुटतो तोपर्यंत रिलॅक्स. तर असं मग चिवडा लाडू छान असं हॉस्टेलच्या मुला मुलींनी मागवलं जास्त. आणि आता पण चालू आहे, आज संध्याकाळी बघू लाडू बनवावं असं मला वाटतंय, कारण संपत आलेले आहेत आपले लाडू, तर ताजे ताजे बनवत असं वाटतंय मला. शेंगदाणे गुळाचे पण बनवायचे, बेसनचे बनवायचे. रवा लाडू गेले मागचे 2-3 दिवस, नाही काल परवा दिवशी बनवले होते, आज सकाळी सगळं कुरिअर वगैरे करून दिलं ते गेले. आता लाडूच बनवायला घ्यायचे, हे बनवायचं, हे झालं की लाडू बनवाय घ्यायचं. म्हणजे उन्हाचं वाळवण आधी तयार करून वाळवून टाकून आपलं इथं बसून, मग सावलीत बसून काय येते लाडूचं ह्याचं काम करायचं, असं नियोजन आहे माझं. तर कोणाला ऑर्डर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, कुरडईसाठी, सांडग्यासाठी. ज्वारीच्या भातवड्या म्हणाल ना तर ज्वारीच्या भातवड्या पण मिळतील. आज मी ते ज्वारी भिजाय टाकून ते सडणं वगैरे ते करणार आहे ज्वारीच्या भातवड्याचं. ज्वारीच्या भातवड्याच्या खूप मागण्या आहेत, तर ज्वारीची भातवडी पण करणार आहे. ज्वारीच्या भातवडीला कुरडईपेक्षा पण जास्त मेहनत आहे,
ज्वारी दोन दिवस भिजवणं, परत त्याची ते का नाकाडं म्हणतात ना ते काढावं लागतं, फोलपट सगळं काढायचं, जात्यावर दळायची, परत भिजाय टाकायची, हटायची, ते अवघड आहे जरा. पण ते भाजल्यानंतर असं गॅसवर भाजल्यानंतर किंवा चुलीच्या हारात भाजल्यानंतर खूप छान लागतं. पारंपरिक पद्धत आहे ती, ज्वारीची भातवडी, बाजरीचे खरावडे, असं छान लागतं खायला. तर असू द्या, ते पण मिळतील आपल्याकडे, ज्वारीच्या भातवड्या पण मिळतील, जशी ऑर्डर येईल तशा बनवून दिल्या जातील. पण आज 2 किलो ज्वारी भिजाय टाकणार आहे मी. तर टाकायची असेल कोणाला ऑर्डर तर टाकू शकता. ज्वारीच्या भातवड्या, शाबूच्या पापड्या, वेफर्स असेल, शाबूच्या चकल्या असतील, शेंगदाणे गुळ लाडू असेल, चिवडा असेल. चिवडा मला म्हणतात आहे खूप महाग आहे, पण खर्च पण तसा होतोय. माझ्या जीवाला माहिती आहे खर्च किती होतोय आणि मला राहतात किती. पण आपल्या सगळ्यांबरोबर मागत्यात ऑर्डर म्हणून देते बनवून मी. चिवडा पण आहे, शेंगदाणे गुळ लाडू आहेत, बेसन लाडू आहेत, रवा लाडू आहेत, आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे सांगताल ते पण ऑर्डर तुम्हाला बनवून दिली जाईल. तर असू द्या, जास्त विषय नको वाढवायला. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि शाबूच्या चकल्या कशा वाटल्या ते पण सांगा. बाय सगळ्यांना.